Sri Ram Samantha. Sri Ram, Jai Ram, Jai Ram. Acha, Punyatithicha, Maharaja, Sri Maharaja, Punyatithicha, Karyakramala, Aplyala, Kirtankar Manun, Sri Advait, Sri Patanke, Alapinaya. Advait Tanke, has Joshi Parivaracha Natu Asun, the computer engineer Mane Shikshan Ketai. Mumbai Sarkhya Metro City Madhe Rahul Nahi, इतके लहान वयात हरिपाठावर प्रवचन करतो हे विशेष. अद्वैत हा आंतरराष्ट्रीय चिकित्सक आणि आयुर्वेदिक अभ्यासक आहे. तो गुरु रिवेश बोधे यांची परंपरा पुढे चालवत आहे आणि बोध मार्ग फाउंडेशनचे कार्य करीत आहे. तो आध्यात्मिक शिबिर घेतो, गीता हरिपाठ आणि ज्ञानेश्वरीचे नाद संस्कार आणि बोध व अनुभव सांगतो. ज्ञानोत्तर भक्ती कशी करावी असा मोलाचा संदेशही देतो. जगभर या ज्ञानाचा प्रसार व भक्तीचा प्रसार व्हावा अशी त्याची इच्छा आहे. आपण हरिपाठ हा नाद स्पंदनाच्या मार्गे पाहणार आहोत. त्याचप्रमाणे तन्वी पैठणकर ही सायकोलॉजीचा अभ्यास करते आणि आंतरराष्ट्रीय गायिकाही आहे आणि संकीर्तन करते. ही सुद्धा नादयोग मार्गाच्या सेवेत आहे आणि सेवा करत आहे. स्पंदनाच्या मात्रे आपण आज एक नवीन अशी अनुभूती करून घेणार आहोत. मागचे 2 वर्ष मी माझ्या गुरु रिवेश वदे यांच्याबरोबर त्यांच्या सामिध्यात आहे. तर त्यांचं परिचय करावा म्हणजे की ते नादयोगी आहेत. सिद्धयोगच्या आम्ही गुरुशिष्य परंपरेत आहोत. सो एक मला जाणवलं आहे की आपल्या महाराष्ट्राच्या भूमीतच एवढ्या आपल्या संतांनी खूप प्रकारचे संत येऊन गेले तिथे. तर त्यांनी असं काही काम केलेलं आहे आपल्या मुक्तीसाठी, आपल्या धर्मासाठी. पण त्याचा अनुभव आपल्याला अजूनपर्यंत येत नाहीये. सो आम्ही या बोधमार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून बोधमार्ग म्हणजे काय, बोधाकडे नेणारा मार्ग. आता हा जो बोध आहे हा खूप पवित्र शब्द आहे. तसं की श्री रामदास स्वामीजी त्यांच्या ग्रंथाला काय नाव दिलेलं आहे, दास बोध. हा जो बोध आहे हा खूप पवित्र असा शब्द आहे. आपण आपले शब्दच आपल्या मराठीतले प्राकृत जे शब्दकोश आहे जसं की संस्कृत, या शब्दात आणि या वाणीमध्ये असं काही ताकद आहे. या वाणीमध्ये अशी काही ऊर्जा आहे, शक्ती आहे, जेणेकरून काय होतं, आपला अंदरुणी नाद हा जागृत होतो. तर हा नाद म्हणजे काय, आपण तर नाद हे कॉमन शब्द झालाय म्हणजे सगळ्यांना माहिती आहे नाद काय, पण याचा अनुभव होतोय का, या बोधाचा अनुभव होतोय का. आपण एवढे सारे ग्रंथ वाचतोय, एवढं नामस्मरण करतोय, पण जी जी मुक्तीची आणि बोधाची जी अवस्था आहे ती योगाची अवस्था आहे, ती आपल्याकडून अनुभव होते का. आणि अनुभव एकाच वेळीचा नसतो, तो अनुभव लगातार असतो. म्हणजे कसं, तो अनुभव एकदा तुम्हाला आला तो निरंतर आहे. सो त्याच अनुभवाकडे नेणारा जो स्पंदन, त्याला स्पंदन शास्त्र असं म्हणतात. हे शिवसूत्र आणि शैविझम मधलं हे एक ग्रंथ आहे, स्पंदन शास्त्र. स्पंद शास्त्र, स्पंद म्हणजे काय, हा नाद, हा स्पंदन, व्हायब्रेशन याला म्हणतो आपण. आणि शास्त्र म्हणजे एक सायन्स. सो स्पंद शास्त्राच्या माध्यमातून बोध मार्ग, बोधाकडे नेणारा मार्ग आणि नादयोग, हे अशी हे योगाची परंपरा एक जुळलेली आहे. आणि माझ्या गुरूंना ते दीक्षा मिळाली आहे.
सो ही सिद्ध योग आणि शक्तिपाथ शक्तिपाथाचार्य ही आमची एक गुरु शिष्य परंपरा आहे. आणि मी बघतोय मागच्या 2 वर्षात लोक येतात आणि लोकांना एकदम मुक्तीकडे नेणार हा मार्ग आहे. खूप सोपा आहे. आपल्याला वाटतं की जो मुक्तीचा मार्ग आहे तो खूप कठीण आहे, खूप आपल्याला तप करायला लागतं किंवा खूप आपलं काहीतरी करायला लागतं, पण असं नाही आहे, खूप सहज आहे. आपल्या ज्या संतांनी मार्ग दिलेला आहे, जसं की संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची नाथ संप्रदाय, नाथपंथी त्यांना आपण म्हणतो, सो त्यांच्या या संप्रदायाने असे काही आपल्याला हरिपाठातच आणि ज्ञानेश्वरीमध्ये ह्याचे सगळे उत्तर आहेत. पण हे वाचून कळतं का? अजूनपर्यंत किती वेळा तुम्ही ज्ञानेश्वरी पाठ तर अटेंड केलाच असणार आहे, खूप साऱ्या गुरूंचा, खूप साऱ्या आचार्यांचा किंवा खूप सारे गीता प्रवचन पण तुम्ही केलं असणार. आपल्याकडे सगळं ते इन्फॉर्मेशन नॉलेज आहे, पण त्याचं ज्ञानमध्ये, ज्ञानोत्तरमध्ये ते आपल्या आकलनात येत आहे का? ह्याचा हा मार्ग आहे नाद योग. कारण की तसा आता हा नाद आहे, तर हासाच नाद आपल्या शरीरात पण चालूच असतो, कायमच चालू असतो, पण याला आपण अनुभव नाही करू शकत. कारण की आपलं मन एवढं अस्वस्थ आहे, आपलं एवढं विचारांमध्ये गुंतलेलं आहे की त्याच्याने काय होत आहे, जे आपलं आतल्या आतच जे स्पंदन आहे, जसं की गोंधळेकर महाराज म्हणतात की जेथे आहे नाम तिथे आहे माझा प्राण. सो ही जी प्राण शक्ती आहे, या नादयोगाच्या माध्यमातून आपण जागृत करू शकतो. कारण की कसं आहे, नुसतं हरिपाठ वाचून, ज्ञानेश्वरी वाचून, गीता वाचून आपल्याला मुक्ती मिळणार असते तर सगळ्यांना आता मिळाली असती. आणि ही मुक्ती म्हणजे काय, की आपण काय ढगात उठणार आणि आपण स्वर्गात जाऊन अप्सरा तिथे असणार, ही मुक्ती आहे? तर कोणती मुक्ती आहे? तर हे जे देणार जे ज्ञान असत हे का गुरूंकडूनच मिळतं, की खरी मुक्ती काय, खरी जी अनुभव तुम्हाला येणारी जी जीवन मुक्ती आहे ती कशी आहे, तर त्याला लागतो बोध. आणि तो बोध आल्यावरती, बोधाला आपण ज्ञान पण म्हणू शकतो, ज्ञान म्हणू शकतो, पण तेव्हापर्यंत बोध येत नाही ना, तेव्हापर्यंत आपण अज्ञानी असतो. अज्ञानी म्हणजे बाहेरून आपल्याला काहीतरी लोक सांगतात आणि आपण ते करत राहतो. पण हेच एका गुरुच्या वाणीतून आलं तर आपण ऑटोमॅटिकली आपला अंदरुणी जी शक्ती आहे त्याची जागृत अवस्था मध्ये आपण येऊ शकतो. दोन प्रकारच्या लहरी असतात, दोन प्रकारचे स्पंदन आहेत या जगात. तर पहिलं एक स्पंदन आहे किंवा एक व्हायब्रेशन आहे की लहरी. लहरी म्हणजे काय, कोणते लहरी येतात आपल्याला, क्रोधाची लहर हो की नाही, अजून कोणती लहर येते आपल्याला आपल्याच आयुष्यात, क्रोध, अहंकार, त्यानंतर कोणते कोणते आहेत, मोह, बरोबर, मोह माया ही पण एक लहर आहे, प्रेम ही लहर नाही आहे, आपण तिकडे येऊया. तर कोणत्या कोणत्या लहरी आहेत, क्रोध, द्वेष, अँगर, चिडचिडपणा, व्यसन, बरोबर, एकदम करेक्ट. आपण म्हणतो ना की अरे मला लहर आली स्मोकिंग करायची, पिण्याची लहर आली मला, चल पिऊया, ही लहरी आहे. आणि आपल्या आयुष्यात हेच लहरी, पूर्ण आपलं आयुष्य ऍक्च्युली हे लहरींमध्ये जात, पूर्ण आयुष्य, शेवटच्या क्षणापर्यंत पण लहरी म्हणजे आपले वाचना. मी काय जास्त टेक्निकल किंवा आपण टेक्निकल सगळ्यांकडे वाचलेलंच आहे, सो आपण अनुभवकडे जाणार आहे डायरेक्ट. सो वाचनाच आपले आयुष्य चालवतात, हो की नाही? आपल्याला तर चिडचिडपणा नाही करायची आहे, पण अचानक चिडचिडपणा येतो, अचानक क्रोध येतो, अचानक द्वेष. आणि आपण आता या रूमच्याच बाहेर गेलो, सध्याचे न्यूज, सध्याची सोशल मीडिया हेच दाखवत आहे, आणि आपल्याला वाटतं अरे असंच जग आहे, कदाचित आपण काहीतरी वाचूया आणि याच्यातून मुक्त होऊया, पण असं नाही होत आहे.
आणि आपण प्रपंचात अडकलोय, हे जे संसार आहे ह्याच्यातच अडकलोय. मग याचा काय फायदा? एवढे तुम्ही 10-10 वर्ष 20-20 वर्ष 40-40 वर्ष एवढं तीर्थक्षेत्र सगळं करताय, एवढं नामस्मरण करताय, पण मुक्तीची जी झलक आहे ती काही काही जण आता येत आहे, पण ती आपल्याला लगातार अनुभव नाही करतायत. का? कारण की आपली वासना, आपले लहरी, आणि ही लहर आपण सपोज थांबवली नाही आपल्या आयुष्यात, तर मग आपलं आयुष्य एक असंच चाललं जातं, म्हणजे असंच वेस्ट होऊन जातं. पण याच लहरीच्या परे आहे ती आहे हरी. हरी आणि सब आणि आपण ज्या हरीला पकडलं, हरीशी अनुनाद केला, हरीबरोबर आपण योग केला, त्याला रेझोनेट म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, रेझोनेशन म्हणतो अनुनाद, हरीबरोबर आपण स्पंदन करा लागलो, तर आपलं आयुष्य बदलून जातं, पूर्ण आयुष्य बदलून जातं. खूप सारे ग्रंथ किंवा खूप सारे वेदाज आणि उपदेशात ह्याला शिव पण असं म्हणतात, याच हरीला, याच स्पंदनाला ओम पण असं म्हणतात. हरी आणि हरिपाठ काय आहे? हरीला घेऊन जाणारा पाठ. आणि माझ्या गुरुजींना त्याच्यातली जे योग आहे, त्याच्यातली जी क्रिया आहे, हरिक्रिया किंवा बोधक्रिया असं आम्ही त्याला नाव ठेवलेलं आहे, ते बोधाला अनुभव करणारी क्रिया म्हणजे हरिक्रिया, हरीचा पाठ. आजकाल काय होत आहे की लोक हरिपाठ तर वाचताय, हरिपाठ मी एक एक्झाम्पल म्हणून सांगतोय, पण खूप सारे ग्रंथ आपण वाचतोय दिवसभरात 3-3 वेळा, दिवसभरात 5-5 वेळा, पण हरीला आपण घेऊन हरीला आपण पकडत नाही. सो तुम्हाला हे अनुभव करायचं हरीसाठी, काय खरंच मेसेज आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचा किंवा या सगळ्या संतांचा जे हे आपल्या भारतात आणि आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत येऊन गेलेत, आणि ते अजूनही आहेत, ते अजूनही आहेत, पण आपण त्यांच्याबरोबर अनुनाद नाही करत आहे, आपण त्यांच्याबरोबर जुडले नाही जातो. कारण की का? आपले खूप सारे वासनाज आहेत, आपले खूप सारे लहरी आहेत, आपले जे आयुष्य उद्ध्वस्त करत आहात. तुम्ही तुमच्याच आयुष्यात बघताय, बरोबर, काही सांगायची गरज नाही आहे. तसं की मला इथे मॅडमनी मला इंट्रोड्यूस केलं, हे मला पण एक्सपेक्टेड नव्हतं की माझं असं काही इंट्रोडक्शन होईल, माझ्या आधी काही एक अशी उपाधी लागेल, पण हे सगळं होतंय अचानक. मी इंजिनिअरिंग सध्या कम्प्लीट करतोय आणि मी तुमच्यासारखाच एक साधक आहे, मला काही एवढं काही इथे बसलं म्हणजे हे नव्हे की मी काही मोठा कोण आहे असं अजिबात नाही आहे, मी पण तुमच्याबरोबर तुमच्यासारखा साधकच आहे. पण माझ्या आयुष्यात फक्त एकच एक असं गोष्ट घडली, ती म्हणजे गुरु, गुरुचे सामिथ्य. हे खूप दुर्लभ लोकांना ऍक्च्युली मिळतं, पण काही काही होऊन जातं आणि होयची गोष्ट आहे ही. तसं की आपण बोललो की नाही मला गुरु शोधायचे आहेत, मला गुरु शोधायचे आहेत, मला हे हवंय, मला ते हवंय, जितकं जास्त आपण हवं हवं म्हणतो ना तितकं जास्त आपण त्याच्याशी दूर पण जातो. सो ही होयची बात आहे, हे जे योग आहे. हरिपाठात सांगितलं संत ज्ञानेश्वर महाराजांनी, योग याग विधी तेने नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. म्हणजे काय? जितकं जास्त आपण योग करणार, म्हणजे मी करणार, मी आपला अहंकार करणार, जितकं जास्त मीच योग करणार, मीच यज्ञ करणार, मीच विधी करणार, मीच तीर्थ करणार, मीच सगळीकडे लोकांना सांगणार, मीच सारखं करणार, तर या मीच्या माध्यमातून आपल्या ती मुक्तीची अवस्था नाही अनुभव होत, ह्याला अहंकार म्हणतो आपण. सो ह्यालाच आज आपण एका सिद्ध कीर्तनाच्या माध्यमातून आणि नाद चिकित्सा ह्याच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की कसं ह्याला आपण साक्षीभाव देऊ शकतो, आपल्याच जे लहरी आहेत आणि आपल्या आतच तो नाद आहे त्याला कसं आपण साक्षीभावाने बघू शकणार. सो आपल्या जीवनात हरी हरी आला, हरीचं स्पंदन आलं, तर काय होऊ शकतं? आपण अचानक क्षमाभावमध्ये येतो, श्रद्धाभावे देतो, अचानक आपल्या जे भाव भावना आहेत त्यांचे क्लेन्झिंग होऊ शकते, म्हणजे शुद्धीकरण होतं. आपण अर्जवमध्ये येतो, म्हणजे काय?
अर्जवात येतो, तोर्समध्ये म्हणजे एकदम समाधानी होऊन जातो, कंटेंटमेंट ज्याला म्हणतो, आणि आनंदात येतो, हरीला आपण पकडलं तर. पण या हरीला कसं पकडणार? एका गुरुच्या सामिध्यात, बोधाच्या माध्यमातून. म्हणूनच जे आमचं बोध मार्ग फाउंडेशन आहे त्याच्यात आम्ही ज्ञानोत्तर भक्ती हा आमचा मेसेज आहे, संदेश आहे जगांसाठी, जग जगभरात. तसं की आपले सगळे ग्रंथ आहेत ते अद्वैतावरती आहेत, आणि अद्वैत आपण म्हणलो तर आपल्याला कोण सर्वात पहिले लक्षात येतं? जगद्गुरु श्री आदिशंकराचार्य. त्यांनी जे ज्ञानवरती म्हणजे आत्मबोधवरती असे काही लोकांपर्यंत हे पोहोचून आहे, आणि त्याच अद्वैताच्या फिलॉसॉफी किंवा अद्वैताच्या जे अनुभवाला भक्ती जोडणारे कोण आहेत? संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानोत्तर भक्ती. तर ज्ञान का लागतं? आजकालच्या डेटमध्ये काय होतं, लोक फक्त ज्ञानी बनतात, पण ते स्वतःच्या माध्यमातून, एका गुरुच्या संदेशांकडून नाही, उपदेशाकडून नाही. तर लोक नुसते भक्ती करतात किंवा लोक नुसते कर्म करतायत. पण तुम्हाला हे तिन्ही जेव्हा एकत्र एकत्रपर्यंत आपण म्हणू शकतो, हे तिन्ही एकत्र आले तरच मुक्तीची संभावना आहे. म्हणजे काय? ज्ञानोत्तर भक्ती. तुमच्या आयुष्यात ज्ञान आलं आणि तुमच्या आयुष्यात भक्ती आली, आणि भक्ती खूपच पवित्र असते. त्याच्यात तुम्ही आणि हे पूर्ण हे जग आहे आपण चेतना म्हणू शकतो. ह्याला त्याला इंग्लिशमध्ये कॉन्शियसनेस म्हणतात, युनिव्हर्सल कॉन्शियसनेस किंवा समाधी अवस्था जी आहे ती सहज आहे. मग आपल्या आयुष्यात ज्ञान आलं म्हणजे विद्या आली आणि बोध आला. बोध म्हणजे इंग्लिशमध्ये याला अवेअरनेस असं म्हणतो. अवेअरनेस म्हणजे एक साक्षी भाव. तर ते अचानक कसं येऊ शकतं? एका गुरुच्या सामिध्यात. सो बोध मार्गाच्या माध्यमातून ज्ञानोत्तर भक्ती हे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतोय. म्हणजे ज्ञान, अद्वैताचं ज्ञान आणि भक्ती. भक्ती कोणाची? संत ज्ञानेश्वर महाराजांची जी ज्ञानोत्तर भक्ती परंपरा आहे ती. कारण की त्यांनी हरिपाठात ज्ञानेश्वरीमध्ये गीतेला असं काही एक्सटेन्शन केलंय, एलॅबोरेट केलंय. ते फक्त ट्रान्सलेशन नव्हे. ज्ञानेश्वरी फक्त ट्रान्सलेशन नाही आहे. त्याला काय म्हणतो आपण? ज्ञानेश्वरीचं दुसरं नाव काय? अमृतानुभव. भावार्थ दीपिका. अमृतानुभव आणि भावार्थ दीपिका असं आपण म्हणतो. म्हणजे भाव आहे त्याच्यात, अर्थ पण आहे. अर्थ म्हणजे प्रॉस्पेरिटी, समृद्धी, आणि दीपिका म्हणजे ज्योत. सो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एकाकडे समज ज्योत आली म्हणजे एकाकडे बोध आला, तर तो बोध आपण लोकांपर्यंत देऊ शकतो. पण पहिले ज्योती तर पेटली हवी. ती ज्योत तर पेटायला हवी. तर ती समज पेटली नाही तर मग आपण अज्ञानी आहोत. ती पेटतच नाही. किती वर्ष आपण योग करतोय, किती वर्ष झाले आपण विधी हा करतोय, पण ती पेटतच नाही ज्योत. तर ज्योत कशी पेटणार? एका बोधी व्यक्तीकडे जाऊन, एका बुद्धाकडे जाऊन. बुद्ध म्हणजे बुद्ध भगवान नव्हे. बुद्ध म्हणजे जो या ज्ञानामध्ये आहे, जो या ज्ञान मध्ये अनुदान करत आहे, म्हणजे आचरणात आहे. आणि हे बोध आणण्यासाठी नाद योग आहे. कारण की आपण आपल्या वासना दूर नाही केल्यात. आपण हे जे वासना, आपण वासना कशी दूर करणार? या स्पंदनाच्या माध्यमातून. हे एक प्रकारचं ध्यान आहे, एक प्रकारची चिकित्सा आहे. सो जुन्या काळी हे एवढ्या प्रकारचे योग का बनवलेत? कारण की आपले वासनाच दूर व्हायला. कारण की वासनाच दूर झाले तरच नवीन संभावना आपल्या आयुष्यात. नाहीतर काय होतंय? आपण मंदिरात तर जातोय पण आपले वासना तिकडेच राहत आहेत. आपले वासना म्हणजे कसं? आपले डीएनए पॅटर्न्स म्हणतो इंग्लिशमध्ये, याला डीएनए म्हणतो आपण. डीएनए किंवा जेनेटिक्स म्हणतो आपण. सो तसं, सो या वासनांना दूर करण्यासाठी आहे एक बोधीचा सामिध्य. आणि माऊली बनण्याची गरज आहे आपल्याला. माऊली म्हणजे काय? एक मदरूडच्या परे, म्हणजे आईच्या परे एक अवस्था आहे जी संत ज्ञानेश्वर महाराज आपण त्यांना म्हणतो, किंवा सगळ्या संतांना आपण माऊली म्हणून म्हणतो, किंवा स्त्री तत्व ज्या माणसात जागृत झालंय त्यानंतरच आपण माऊली म्हणू शकतो. पण आजकालच्या टाईम मध्ये काय होतं, सगळे पुरुष तत्वाकडेच जातात. जसं की न्यूज मध्ये बघा,
सगळ्यांना इक्वलिटी हवी, इक्वलिटी हवी आहे. पण त्याच्यानी काय होत आहे, सगळेच पुरुष तत्वकडे जात आहेत. म्हणजे सगळेच बाहेरच्या, आपण फक्त बाहेरच फोकस करतो लाईफमध्ये, आपल्या आयुष्यात आत नाही जाऊ शकत आहे. तरी आत जायची जी कला आहे, आत आतल्या दादाकडे जाऊन या दादाला अनुभव करण्याची जी अवस्था आहे ती फक्त स्त्रीकडे असते, स्त्री तत्वाकडेच असते. सो स्त्री तत्व जागृत करण्यासाठी आहे नाद आणि एक बोध. सो रमणा महर्षी सगळ्यांना नाव ठाऊक आहे. सो ते त्यांना एकाही प्रश्न विचारला की आज या आयुष्यात सपोज आम्हाला मुक्ती हवी असेल तर आम्ही काय करू. तर त्यांनी दोन उत्तर दिले, म्हणजे एकच उत्तरात दोन भाग दिले. तर त्याच्यातला पहिला भाग आहे की तुम्ही खूप वर्ष योग करा, खूप वर्ष प्राणायाम करा, खूप वर्ष निधी वगैरे करत राहा, खूप वर्ष निधी करत राहा, तीर्थ करत राहा. पण या जीवनात तुमची मुक्ती व्हायची दुर्लभ आहे, म्हणजे होणारच नाही असं म्हणतात ते. आणि त्यांनी दुसरा भाग, दुसरा उत्तर काय दिलं की तुम्ही अशा एका व्यक्तीकडे जा त्याच्या ज्योती पेटली आहे, त्याच्यात बोध आलाय. तर हे त्याचं दुसरं उत्तर आहे. आणि त्यांनी काय सांगितलं, तुम्ही हे दुसऱ्या भागात तुम्ही गेला, एका बोधी व्यक्तीकडे गेला तर तुमची मुक्ती सहज आहे. मग कन्फर्म काय समजा मग. पण ही मुक्ती कशी मिळवायची, काय मुक्ती म्हणजे नक्कीच काय, त्याच्या आधी आपण बुद्धिस्ट समाजाने सुरुवात करायची. कारण की मुक्ती म्हणली की सर्वात पहिले आहे गुरु. गुरु गुरु म्हणजे काय, आपलं जे अज्ञान आहे, जे अबोध आहे त्याला नष्ट करणारे गुरु. आणि गुरु हे तत्व पण आहे. आणि गुरु एका एक एका माणसात सपोज ते जागृत झालं तर तो गुरुच्या अवस्थेमध्ये तो हळूहळू जायला लागतो. गुरु हे तत्व आहे. तत्व म्हणजे विभिन्न प्रकारचे व्हायब्रेशन, ग्रुप ऑफ व्हायब्रेशन. जसं की स्त्री तत्व, सो आपले आध्यात्मक जे ग्रंथ आहेत हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तत्व पण आहेत. स्त्री तत्व, पुरुष तत्व, मातृतत्व, पितृतत्व हे तत्व आहेत. तर या तत्वांबरोबर आपल्याला नाद करायचा आहे, तर मग ते तत्व आपल्या आयुष्यात येतात. नाहीतर येत नाही, नुसतं बोलून नाही येत तत्व. त्याच्याबरोबर काय करायला लागतो, रेझोनेशन, अनुनाद. सो त्यासाठी आपण सुरुवात करू गुरुस्तवनाने. जे लेक्चर देतोय इकडे, मी जे प्रवचन देतोय हे मी नाही करत आहे, हे होतंय अचानक, होतंय ऑटोमॅटिक होतंय. आणि माझ्याकडून काही चूक झाली तरी चूक माझी आहे. आणि कदाचित हे पुढचं जे हरिपाठाचं जे आपण 3-4 श्लोक आपण बघणार आहोत त्याच्यात सगळा सार आहे, पूर्ण जीवनाचं सार आहे त्याच्यात. सो ते आपण 3-4 श्लोक आपण बघणार आहोत आणि त्याचा अनुभव पण करणार आहोत. आणि ते समज उत्तम झालं तर हे सगळं गुरुंचं आहे, आणि काही त्याच्यात चूक झाली तर हे माझं आहे. सो मी पण तुमच्यासारखाच एक साधक आहे आणि माझ्या आयुष्यात फक्त एक गुरु आले त्याच्यामुळेच हे सगळं मला मिळतंय. हे सगळं गुरु कृपा आहे, हे मी नाही करत आहे, हे सगळी कृपा आहे. हे जे मी मराठी शुद्ध बोलतोय, अरे मला तर मी घर आता स्टेजच्या बाहेर आल्यानंतर माझी इंग्लिश पण येईल, मध्येच हिंदी पण येईल, मध्येच मराठी पण येईल. पण आता अचानक मराठीच येते. आणि मी हा अशा लहान वयात मी बघू शकतोय की माझ्या वयाचेच लोक आहेत तर त्यांच्या जीवनात लॉस्ट म्हणू शकतो आपण, हरवलेले आहेत. त्यांना माहितीच नाही कशी आयुष्यात आपण क्लॅरिटी आणू शकतो. आणि अजूनही आपण मी बघतो लोकांना, लोक मोठे होत आहेत पण क्लॅरिटी नाही होऊ शकत आहे. क्लॅरिटी आपण म्हणू शकतो किंवा जे समाधान कंटेंटमेंट आहे की नाही होऊ शकत आहे. आपले ग्रंथ म्हणतात सत चित आनंद, म्हणजे सत्य आत्मी आत्माच हे सत्य आहे, आपलं चित हेच सत्य आहे. आणि त्यालाच आपण आत्मरूप झालो तर आनंद आहे, इटर्नल हॅपीनेस. पण तो होऊ नाही शकत आहे, तर त्यासाठीच एक गुरुस्तवन. सो सुरुवात करू. या एकतारीची गोष्ट म्हणजे कशी, ही एकतारी मी म्हणजे मागच्या 10 वर्षांपासून गाणं पण शिकतोय, शास्त्रीय संगीत. आणि आधी मी माझ्या वासना जेवढे वाढलेल्या माझ्या 10वीनंतर, तर 10वीनंतर मी डीजेईंग स्टार्ट केलेली, म्हणजे क्लब्समध्ये जाऊन डीजेईंग करायचं, हे करायचं, ते करायचं, कारण ती माझी वासना होती.
पण मला गुरुच्या सामिध्यात असं काही माझ्या अंदरुणी दादाची खिलावट झाली, त्यामुळे मी इकडे आलो. आणि मी तेव्हा याच वर्षी 1 जानेवारीला आळंदीला गेलेलो समाधीच्या दर्शनासाठी. आणि त्याच्यानंतर एका म्युझिक शॉपमध्ये गेलो, तर तिथे एकच एकतारी होती ही. आणि मला माझ्या गुरुजींकडे पण एकतारी आहे, त्यांना पण हे ऑटोमॅटिक आलं आहे. ते आधी खूप सायंटिफिक होते, खूप सायन्सच्या माध्यमातून लोकांना सांगायचे, ट्रान्सफॉर्मेशन द्यायचे, पण आता ते पूर्ण अध्यात्मकडे आलं आहे, स्पिरिच्युअलिटीकडे. आणि भक्ती त्यांच्या जीवनात ऑटोमॅटिक आली. ते वृंदावनमध्ये गेलेले आणि त्यांना तिकडे गुरु मिळाले आणि त्यांनी त्यांना एकतारी गिफ्ट दिली, एक दीक्षा म्हणून दिली, आणि त्यांच्या जीवनात ऑटोमॅटिक भक्ती आली. आणि माझ्याही आयुष्यात असंच काहीतरी झालंय की हे ऑटोमॅटिक मी वाजवतोय, हे मी नाही वाजवत आहे, होत आहे. सजा सजा आनंद घ्या, बिकॉज हे जेव्हा मी हे कीर्तन करणारे साधारण कीर्तन नव्हे, हे सिद्ध योग मधलं एक कीर्तन आहे. ह्याची चाल वेगळीच असणार आहे, ह्याची चाल डायरेक्ट आली आहे ती गुरु शिष्य परंपरेतून. सो याच्या जस्ट तुम्ही आनंद घ्या, बिकॉज या स्पंदनातच खूप सारे आपले वासनाच निघू शकतात. कारण सिद्ध कीर्तन आहे. Thank you.
भीमाच्या द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिएल्या. सो संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिपाठात, देवाच्या द्वार उभा क्षण भरी, म्हणजे देव कोण, देवाचा द्वार कोण, कुठे आहे, हे काय बाहेर मंदिरात आहे, देवाचा द्वार कुठे आहे. कारण की बहुतेक जास्त लोकांना तेच वाटतं की बाहेर कुठेतरी देव आहे आणि आपण त्या द्वारी जाऊ आणि आपल्याला मुक्ती मिळणार, पण असं नव्हे. सो त्यासाठी देव का आहे हे आपल्याला पहिले समजायला हवं. सपोज तेच नाही कळलं तर आपण कोणाची भक्ती करणार, आपल्याला हे ज्ञानच नाही मिळालं तर आपण कोणाची भक्ती करणार, बरोबर आहे की नाहीतर आपण नुसतं विचारांमध्ये अडकलो असणार, त्याच्यातच अडकतो आपण. सो म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, पहिलाच अभंग पहिलाच ओवी आहे काय आहे ओवी माहिती, पहिली ओवी ज्ञानेश्वरीची, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, म्हणजे स्वसंवेद्या आणि आत्मरूपा. स्वसंवेद्या म्हणजे काय, स्वसंवेद्या म्हणजे आपले नाद, आपला आपले सेन्सेशन्स आपण समजतो. आपण सपोज आपल्याला मारलं, सगळ्यांनी मारा एकमेकांना, म्हणजे स्वतःलाच जोरात, हे होतंय काहीतरी तुम्हाला, काय होतंय, हेच स्वसंवेद्य आहे, हे स्वसंवेद्य आहे. हे बरं झालं आता हे वाजलं ना, कारण की काय होतंय, आपण हे जे भक्ती समजतोय, हे कीर्तन समजतोय, आणि आजकाल जे आपण युट्यूब वरती ऐकतोय ते खरं कीर्तन नव्हे. कारण की स्पंदशास्त्र म्हणतो, ज्याला तुम्ही ऐकता त्याच्यासारखे बनता, ज्या नादाला आपण रेझोनेट करतो त्यासारखा आपण बनतो. सपोज आपण डिप्रेशनला ऐकतोय तर आपण काय होणार, डिप्रेशन बनणार. आपण क्रोधी व्यक्तीला ऐकतोय तर आपल्या आयुष्यात काय होणार, क्रोधच येणार. पण आपण अशा व्यक्तीच्या कीर्तनाला आपण ऐकलो, म्हणजे अशा एका गुरूंचे कीर्तन ऐकलो किंवा एका बोधी व्यक्तीचे वाणी तरी ऐकली तर ते आपल्या जीवनात उतरू लागतं. म्हणजे कसं, तसं रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना काय दिलं, दक्षिणा म्हणून एक हॉर्स शू आणि खिळे पण दिले, बरोबर. आता बघा ना, शिवाजी महाराज तर एक मोठे राजे आहेत, एक वॉरियर आहेत, त्यांना हेच काय काम आहे, हॉर्स शू ते पण एक खूप खराब झालं आणि खिळे त्याचं काय काम आहे. पण एक गुरु तेव्हा आपल्याला दक्षिणा देतात, ते काही पण असू दे, पण त्याच्यात त्यांचे नाद असतो, त्याच्यात तो स्पंदन असतो, हे स्पंदशास्त्र म्हणतं, त्याच्यात व्हायब्रेशन सगळे ट्रान्सफर होतात. म्हणूनच आपण ज्या माणसाचा ऐकतोय त्यासारखं आपण उलगतो. सो आजच्या डेटमध्ये काय होत आहे, कीर्तन कोणाचे आहेत, सगळे सिंगर्सचे आहेत. पण ते सिंगर्स कसे आहेत, ते सिंगर्स थोडी बोधी आहेत हो की नाही, ते सिंगर्स काय, सिंगर्स येतात समोर गातात पण घरी जाऊन दारू पितात. अशा लोकांना आपण ऐकतोय आणि आपण समजतो अरे हेच कीर्तन आहे, पण हे खरं नाही आहे, कारण की ते तामस वृत्तीच आहे. सपोज आपण एक कीर्तन ऐकतोय किंवा एक प्रवचन ऐकतोय आणि आपल्या आपल्या जीवनात बदल नाही झाला, म्हणजे कुठेतरी गडबड आहे, आपल्या जीवनात सात्विकता नाही आली तर कुठेतरी गडबड आहे. म्हणूनच स्वसंवेद्या म्हणजे स्वतःचे व्हायब्रेशन्स, तर स्वतःच्या व्हायब्रेशन्सला आपण बघू लागलो, साक्षी होऊ लागलो. हेच सर होत नाहीये लोकांच्या लोकांमध्ये, म्हणूनच तर असं आजकाल आपण एवढ्या आजारात का फसलोय, कारण की आपण स्वतःशी स्वसंवेद्या नाहीये. जे मी बोलतो ते कळतंय, स्वसंवेद्या नाही आपल्यामध्ये. तेने मुक्तीचारी साधी येल्या, सपोज आपल्या जीवनात स्वसंवेद्य आले म्हणजे स्वतःचाच नाद बाहेर यायला लागला तर आपल्याला चारी प्रकारांची मुक्ती ह्याची संभावना आहे. तर कोणत्या प्रकारची मुक्ती आहे, पहिलं आहे सामीप्य. सामीप म्हणजे काय, तसं की आता
जवळपास तसं की आपल्याला खूप मोठा आजार झाला आणि आपण जगभर हिंडत राहिलो त्या आजाराचा गोळ्यांसाठी किंवा त्याच्या चिकित्सासाठी, पण ऍक्च्युअली त्याची चिकित्सा कुठे? आपल्या घरातच होती, आपल्या वाड्यातच होती. असं नाही का होत बरंच आपल्या जीवनात की आपण जगभर हिंडत राहतो पण त्याचा चिकित्सा आपल्या आतच आहे. सो सामीप्य. सो लोकांच्या आयुष्यात खूप भोग असतात, त्या भोगामुळेच आपण मुक्ती नाही करू शकत. ते कोणते भोग? हे आपले लहरी, खूप प्रकारच्या लहरी. म्हणजे कोणते? क्रोधाची, अहंकाराची, जजमेंट आपण म्हणतो, क्रिटिसिझम, टीका करणे, द्वेष, क्रोध, चिडचिडपण, अजून खूप सारे आहेत. तसं की आपले आजार हे पण एक लहरीच आहे. हे लहरी येतात आणि भोग म्हणतात आपल्या आयुष्यात, आणि आपल्या आयुष्यात भोग आले की आपण सामीप नाही होऊ शकत, त्या मुक्तीच्या जवळपास नाही येऊ शकत. दुसरं काय आहे? सालोख्य. म्हणजे काय? एकदा आपण सहसंवेद्यामध्ये आलो, आपल्या शरीरात आणि आपल्या मनात काय चालू आहे हे बघू लागलो, तर त्याच्यानंतर आपण सामीप होतो. अरे कळतं की कदाचित ही मुक्ती नावाची काहीतरी गोष्ट आहे. हो की नाही? आणि त्याच्यामुळे आपण सामीप होऊ लागलो तर पुढे येतं सालोख्य. म्हणजे हा, अरे हा, मुक्ती आहे आणि कदाचित ही अनुभव होऊ शकते, म्हणजे मैत्रता होऊ शकते मुक्ती बरोबर. हे सालोख्य आहे. आणि सालोख्यानंतर काय आहे? सारूप्य. म्हणजे काय? अनुनाद. म्हणजे याला रेझुरेशन म्हणतो आपण. सो हा सामीप, म्हणजे हा काहीतरी गोष्ट आहे, त्यानंतर हा आपली मैत्री होऊ शकते. आणि पुढे जाऊन अनुनाद. अनुनाद म्हणजे आपण त्या हरी बरोबर अनुनाद व्हायला लागलो. हरीचे जे गुण आहेत, हरीचे काय गुण आहेत? की क्षमा. खूप आपण क्षमता भावामध्ये येतो, श्रद्धेच्या भावात येतो, समाधानी होऊन जातो, सात्विकता वाढते आणि आपलं आयुष्य एका फ्लो मध्ये येतं. हरीचीही काही गुण असतात. हरी आले की आपण ऑटोमॅटिक शरण जाऊ लागतो. तर हे व्हायला लागलं तर आपण सारूप्याकडे जाऊ लागतो. आणि सारूप्यानंतर काय आहे? सायुज्य. सायुज्य म्हणजे काय? युज. युज म्हणजे काय? योग. हे तिन्ही पायऱ्या आपण चढलो तरच ते पॉसिबल आहे, नाहीतर मग मुक्ती असंच नावापुरत आहे मती. तर योग आपल्या आयुष्यात, कोणता योग पण, एका गुरूंच्या उपदेशातून दिलेलं योग किंवा नामस्मरण हे आपल्या आयुष्यात आलं तर आपण ते योग कदाचित आपण अनुभव करू शकतो. तर हे योग. आणि पुढे काय म्हणतात संत ज्ञानेश्वर महाराज? वेदशास्त्र उभारी बाह्य सद. म्हणजेच कस? त्या हरीचा हा हरी पाठ आहे हे पूर्ण आपलं जीवन ह्याच्यात सांगितलंय ज्ञानेश्वर महाराजांनी 27-28 किंवा 29 ओव्यांमध्ये. आपलं मटेरियलिस्टिक लाईफ पण आणि आपलं स्पिरिच्युअल लाईफ पण पूर्ण ह्याच्यात आहे. आणि ह्याच्यात क्रिया शिकवली आहे. तर ह्याच्यातच सांगतायत आपण या देवाची हा द्वार, आपलं शरीरच आहे ते देवाचं द्वार, आणि त्याच्यात आपण एका क्षणासाठी तरी आलो साक्षीभावात, तर ही चारही प्रकारांची मुक्ती आपल्या जीवनात होऊ शकते. आणि त्याच्या पुढे काय म्हणतात? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी? म्हणजे हरिमुख कसं म्हणणार? हे मुख म्हणजे हे मुख नव्हे. मुख म्हणजे कसं? आपण तर सगळे बोलतो जय हरी जय हरी. खालचे भिकारी पण बोलतात जय हरी जय हरी. म्हणजे त्यांच्या आयुष्यात आले का ते हरी? आपण क्रोध मध्ये आहोत आणि हरी 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 बोलतोय, म्हणजे हरी झालो का आपण? हरीच्या अवस्थेत आलो की नाही? नाही आलो. हरिमुखे म्हणा म्हणजे कसं? की आपण हरी बरोबर अनुनाद करायला लागलो तरच आपण हरीचा मुख हे ऑटोमॅटिक होणार. म्हणजे कसं? बघा, मी योगा माझ्या आयुष्यात कधी केला नाही, मी असे प्रवचन कधी माझ्या आयुष्यात अटेंड नाही केले, ना मी कधी ऐकले, मी ना कधी गुरूंना मानत पण होतो. मी बघत होतो अरे हे काय भारतीय परंपरा आहे, सगळं खोटं आहे, असं थोडी असतं हे, असं मी म्हणत होतो. पण माझ्या आयुष्यात बोध आला, माझ्या आयुष्यात जीवन म्हणजे अनुभव आला आणि ऑटोमॅटिक आता बघा ना हरिमुख म्हणतोय मी.
हो की नाही हे म्हणजे खूपच इम्पॉर्टंट गोष्ट आहे. हे पहिल्याच दोन अभंगातच सगळं हरिपाठ ऍक्च्युली आपण म्हणू शकतो की सार आहे त्याचा. सो हरिमुख्य म्हणा हरिमुख्य म्हणा, पुण्याची गणना कोण करी? पुण्य म्हणजे कसं पुण्य? पाप पुण्य किंवा ते पुण्य नव्हे. पुण्य म्हणजे काय? हे आपले जे वासना तेव्हा आपण दूर व्हायला लागतो तर ऑटोमॅटिक आपण पुण्यात यायला लागतो, म्हणजे आपण पवित्र व्हायला लागतो. आणि नाद योग आहे ते डायरेक्ट आपले आनंदमय कोश, पाच कोश आहेत आपले योगाप्रमाणे, तर डायरेक्ट आनंदमय कोशला जाऊन क्लेन्स करत, डिटॉक्सिफाय आपण त्याला म्हणतो इंग्लिशमध्ये, म्हणजे काय शुद्धीकरण करत. सो मगच आपण पुण्याची बात करू शकतो, नाहीतर मग ते काय बळेविना बोलू नये बरोबर. तर असंच होतं आपल्या आयुष्यात. असोली संसारे जीवे वेगू करे. आता संसारात असून या प्रपंचात असून जीवे वेगू करे. जीवे वेगू करे म्हणजे ती क्रिया, ती हरीची क्रिया. संत ज्ञानेश्वर महाराजांना नाथपंथी कधी झाले ते? 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास म्हणजे ज्ञानेश्वरी लिहायला स्टार्ट केली. पण त्याच्या आधी त्यांच्या आयुष्यात काय झालेलं? त्यांचे मोठे भाऊ म्हणजे कोण? निवृत्तीनाथ. त्यांना काय झाली? नाथपत्ती कसे झाले ते? गहिणीनाथ म्हणे. सगळ्यांनाच स्टोरी माहिती आहे, सगळ्यांनाच कथा ती माहिती आहे. पहिले ते निवृत्ती होते, पण निवृत्तीचे नाथ कसे झाले? कारण की ते गुरु संप्रदायाबरोबर त्यांचा एक अनुनाद झाला, त्यांना तो एक शक्तिपात मिळाला. आणि एका गुरुच्या उद्देशाने ही जीवे वेगू करी, तर गुरु उपदेशाने आपल्याला ती क्रिया मिळते, हरीची क्रिया किंवा बोध क्रिया, तरच मग. आणि हे संसार आपल्याला सोडायचं नाही आहे, संसारात असून जीवे वेग करायचं आहे, संसारात असून ती क्रिया करायची. आजकालच्या डेटमध्ये काय होतं, लोकांना वाटतंय योगासाठी वेगळा टाइम काढायचा, म्हणजे प्राणायामासाठी टाइम वेगळा काढायचा, पण असं नाही आहे. ती पूर्ण आपली आयुष्यच ही क्रिया आहे, आपली पूर्ण आयुष्यच सहज आहे, पूर्ण आयुष्यच ही क्रिया आहे. तर ही जी आयुष्याची क्रिया आहे ती जीवे वेगू करी आहे. आणि हे संत ज्ञानेश्वरांनी सगळे आपले संत सांगतायत की संसार सोडून नाही आपल्याला काही करायचंय, प्रपंचात राहूनच ही क्रिया करायची आहे. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा म्हणजे काय? ही सपोज तुम्ही क्रिया केली, ही या अनुनादकडे गेलात तुम्ही हरीकडे, तर वेदशास्त्र उभारी म्हणजे सगळे वेदशास्त्र तुम्हाला ऑटोमॅटिक येतात तुमच्या आयुष्यात, तुम्हाला वाचायची गरज नाही. तसं की माझे गुरु आहेत त्यांना गीता, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, अष्टविकर गीता, गुरुगीता, तुम्ही त्यांना काही पण विचारा, त्यांनी कधी याचा अभ्यास नाही केलाय. तर चॅलेंज कुठे होतं आजच्या जीवनात की हे सगळं आधी हे सिक्रेट असायचं, हे सगळ्यांना नाही मिळायचं, हो की नाही बरोबर म्हणतोय का मी? हे सगळ्यांना थोडी आधी मिळायचं, गीता सगळ्यांना थोडी वाचायची, तरी गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून तेव्हा आपल्याला हे मिळतं, तेव्हा ऑटोमॅटिक आपल्या आयुष्यात वेद येतात, ऑटोमॅटिक शास्त्र येतात. तर ह्याची बात आहे ती, ही व्हायची बात आहे. तुम्ही स्वतःहून वाचायला गेला, स्वतःहून तुम्ही करायला गेला योग, तर ते नाही होत. तर आपल्या आयुष्यात इगो वाढतो, अहंकार वाढतो. तर हेच ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत. ज्ञानदेव म्हणे व्यासांची या पुढं, म्हणजे वेद व्यास हे म्हणतायत की तुम्ही ही हरिक्रिया करा, तुम्ही ही अशी एका बोधी क्रिया करा, त्याच्याने तुमचे वेदशास्त्र ऑटोमॅटिक येणार. कारण की हे वेदशास्त्र असे लिहिलेले नाही आहेत एका जागी बसून, म्हणजे कसं आहे त्या ऋषीमुनींना ते अनुभव आलाय या चेतनाच्या माध्यमातून, युनिव्हर्सल कॉन्शियसनेसच्या माध्यमातून त्यांना ते अनुभव आलाय. आणि मग ते अनुभव त्यांनी लिहिलेला आहे. आणि पुढे काय म्हणतात? द्वारकेचा राणा पांडवा घरी. म्हणजे द्वारकेचा राणा कोण? हे पूर्ण जगाला जो चालवतोय, अणुरेणूमध्ये जो ऊर्जा आहे त्याला द्वारकेचा राणा संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि द्वारकेचा राणा म्हणजे कोण? जो द्वारकेचा राजा आहे तो कृष्ण पण, तो पांडवाच्या घरी आहे. पांडव म्हणजे कोण? बाहेरचे पांडव नाही, आपले आताच ते पंचतत्व, ते पाच तत्व, जे पंचमहाभूत आपण आयुर्वेद मध्ये म्हणतो. सो आपल्या आतच आहे द्वारकेचा राणा, म्हणजे ह्या जगात जो चालवतोय ती चालवण्याची जी ऊर्जा आहे म्हणजे हरी, ती हरीच आपल्या प्रत्येक अणुरेणात आहे, आपल्याच पांच तत्वात आहे, पांडवात आहे.
सो त्यालाच का नाही आपण पूजायचं? का आपण एवढी मेहनत करतोय आयुष्यात? असं संत ज्ञानेश्वर महाराज स्वतः म्हणतायत. सो तेच आजकालच्या डेटमुळे चॅलेंज होत आहे की खूप सारे ट्रान्सलेशन लोकांनी बनवले आहेत आणि याचाच आता पुढे आपण बघणार आहोत. चहू वेद जाणी साही शास्त्र कारण अठराही पुराण हरिसी गाथी मंथुनी नवनीता तैसे घ्या अनंता वायवर्थ कथा सांडी मार्ग. अरे हे सगळे कथा आहेत, याला सांडी मार्ग आहे, सोडून द्या कथांना, असं संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत. मी नाही, सगळ्या संतांचा हा मेसेज आहे की बाबा कथा सोडून द्या. किती वेळ कथा करणार तुम्ही? 50 वर्ष 60 वर्ष 1000 वर्ष झाले कथांमध्येच आपण अडचून अडकलोय आणि त्यामुळेच आपल्याला मुक्तीची ती अवस्था आहे ती प्राप्त नाही होते. मंथुनी नवनीता म्हणजे हे सगळं जे घरी आपण जो छास किंवा दही आपण करतो, बटर मिल्क आपण ज्याला म्हणतो, ते बटर मिल्क कसं येतं सगळ्यांचं सार म्हणून, तर सगळ्या वेद सगळे शास्त्र सगळे पुराणांचा सार आपण जो काढला तर ते सार काय म्हणतात? हरिलाच गातात. अरे तर मग हरिलाच का नाही आपण घेत? हरिलाच का नाही आपण पकडू? तर असं संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एक हरि आत्मा जीव शिव सम. म्हणजे काय? एकच हरी आहे, एकच शिव आहे, एकच जीव आहे आणि ह्या वेगळ्या विभिन्न प्रकारचे नावं दिलेत आपल्या सगळ्या संतांनी, आपल्या योगी ऋषी मुनींनी वेगळे वेगळे नाव दिले पण एकच आत्मा आहे. जसं की आदिशंकराचार्य महाराज म्हणतात, आत्मबोध आपला आत्माच हे सत्य आहे, बाकी सगळं असत्य आहे. गीता पण म्हणते आपला आत्माच आत्मबोधच सत्य आहे, बाकी सगळं आहे ते असत्य आहे. पण ते आत्माला आपण कसं स्वरूप करायचं? तर नाद योगाच्या माध्यमातून. एक हरी आत्मा जीव शिव कर, जीव शिव सम. वाया तू दुर्गमा न घाली मन. तर आपलं जे मन आहे ते खूप उलझलंय आता, खूप कथांमध्ये खूप साऱ्या अशा फिलॉसॉफीमध्ये उलझलंय, पण हरी एकच आहे. या पूर्ण युनिव्हर्सला चालवण्याचं हरी एकच आहे, त्याचं एक स्पंदन आहे आणि याला क्वांटम फिजिक्स आता मान्यता देत आहे. एकच आहे, त्याला शिव पण आपण म्हणू शकतो. ज्ञान देव पाठ हरि हा वैकुंठ भरला घनदाट हरि दिसे. आता ही खूपच जे वैकुंठ म्हणलंय ज्ञानेश्वर महाराजांनी, तर वैकुंठ कुठे आहे? काय ते आभाळात आहे वैकुंठ? कुठे आहे वैकुंठ? तर तेव्हा आपण हे सिद्ध योग करतो, एक नाद योग करतो, तर आपल्या समस्त वैकुंठ आपल्या सहस्रार मध्ये असत. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान. म्हणजे काय? पंढरीचा वास कुठे? चंद्रभागे स्नान म्हणजे काय? हॅलो, कळतंय का? कनेक्ट हो पाहता तुम्ही? वैकुंठाचं स्थान इथे आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत. कारण की ह्याच्यात त्यांनी क्रिया शिकवली आहे. हरिपाठ वाचन नव्हे, 3 वेळा वाचायला सांगितलंय ते वाचन नव्हे, ते करायला सांगितलंय ज्ञानेश्वर महाराजांनी. ज्ञान देव पाठ हरि हा वैकुंठ म्हणजे वैकुंठात आपण ध्यान करू शकलो, पण हा ध्यान कसा येतो? गुरुच्या उपदेशाने, गुरुच्या सामिध्याने. तर आपण आणि पंढरीचा वास पण कुठे? चंद्रभागे स्नान. ह्याला सायन्स काय म्हणतंय? पिनियल ब्लँड किंवा चक्रस पण आपण म्हणू शकतो. पण त्याचं स्नान होतोय, पण हे स्नान आपण अनुभवतोय? अनुभव तुम्हाला येतोय इथे स्नान चालू आहे, इकडे वारी चालू आहे, बोध वारी चालू आहे. म्हणजे कसं आहे, आपल्या जे पण विधी विधी जे पण आपण आपल्या भारतीय परंपरे आहे ते का आहे? कारण की तुम्हाला एक संदेश द्यायला की तुमच्या आत वारी चालू आहे, तुमच्या आतच त्रिवेणी संगम आहे, तुमच्या आतच आहे ते, तुमच्या आतच वारी चालू आहे कंटिन्युअस. म्हणजे साऊंडचा बाथ चालू आहे. तर त्याला आपण एक्सपिरियन्स करू, त्याला आपण सहसंवेद्या करू. ते सहसंवेद्या केलं तरच आपण आत्मरूपाशी जाऊ शकतो, नाहीतर मग बोलण्याची बात आहे फक्त. हे भरला गंधाट हरी दिसे. एकदा आपण वैकुंठात आलो म्हणजे त्या स्नानात आलो, बोधवारीत आलो, म्हणजे जी बाहेरची वारी प्रत्येक वर्षी जी होतीये ती काय आहे? किंवा लोक तीर्थक्षेत्र करतायत ते काय आहे? कारण की संदेश द्यायला की तुमच्या आत, तुमच्या देहात आणि तुमच्या शरीरात एक वारी चालू आहे, स्पंदनाची वारी चालू आहे, नादाची वारी चालू आहे, बोधाची वारी चालू आहे. तर आपण त्याला पकडू आणि त्याला पकडलं की आत्मरूप आहे.
असं या दुसऱ्या अभंगात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आम्ही हरिपाठाची शिबिर घेतो, त्याच्यात एक एक तीन तीन दिवसाची शिबिर असते, त्याच्यात आम्ही क्रिया शिकवतो, म्हणजे दीक्षा देतो, गुरुजी दीक्षा देतात, त्याच्यात गीता पण कव्हर होते, ज्ञानेश्वरी कव्हर होते, हरिपाठ पण कव्हर होतो, आणि क्रियाच्या माध्यमातून, आणि एक एक अभंगाला 5-5 तास 6-7 तास एवढं याचं म्हणजे उल्लेख आपण करू शकतो. दुसरा अभंग असं सांगतो, आतापर्यंत 2 अभंगांचं काही सार मिळालं तुम्हाला की आपल्या आताच वारी चालू आहे, स्वसंवेद्या आपल्या आताच आहे, तर त्याला का नाही आपण पकडूया, तर त्याच्यासाठी आहे काय, नाद योग, हा जो योग आहे. तर या नादाच्या माध्यमातून आपले जे अशुद्ध व्हायब्रेशन आहेत, अशुद्ध अशुद्धिता आहे, ती शुद्धकडे आपण जातो, आणि एकदा आपली वासनाच कमी व्हायला लागले तरच आपण मुक्तीची बाते करू शकतो. नाहीतर कसं आहे, मंदिरात गेलो तर जय जय राम जय जय राम, पण घरी आलो की कुठे गेला राम, राम जाऊ दे घर, रामाला जाऊ दे, असं होत असंच होत आहे, आणि 99% लोक असेच करतायत. सो असं चौथ्या अभंगात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की भावी विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये, कैसे ती दैवत प्रसन्न त्वरित, उभार आहे निवांत शिरसी वाया. म्हणजे काय, भावी विना भक्ती नाही आणि भक्ती विना मुक्ती नाही, तुमच्या आयुष्यात भावच नाही आहे तर तुम्ही हे मुक्तीची बाते करूच नाही शकणार. आणि भाव म्हणजे कोणता भाव, ही भाव आहे, ही एक माऊलीची अवस्था आहे, माऊलीची अवस्था म्हणजे त्याच्यात भाव म्हणजे प्रेम नव्हे, भाव म्हणजे दया नव्हे, भावना म्हणजे प्रेम नव्हे, भावना म्हणजे दया नव्हे, भाव एक अवस्था आहे. तर त्या अवस्थेशी आपण माऊलीच्या अवस्थेत गेलो, आपण त्या माऊलीच्या अवस्थेत गेलो तर अचानक आपण भावात येतो, भाव मध्ये येतो, तर भावी विना भक्ती, तर भक्ती आपल्या आयुष्यात येऊच नाही शकत त्या जेव्हापर्यंत आपल्या आयुष्यात भाव नाही आहे. आणि मुक्ती कशी येणार, भक्तीच्या माध्यमातूनच. आणि बळे विना शक्ती म्हणजे आपण खूप सारे बोलत राहतो लोकांशी, खूप सारं आपण आयुष्यात करत राहतोय, हे करा ते करा हे करा ते करा, आणि लोकांना सांगत फिरतोय, अरे बघा मी हे केलं, अरे बघा मी एवढ्या वेळा मी लिहिलं, एवढ्या वेळा मी ते केलं, त्याच्याने देव प्रसन्न नाही होत. आता आत्ताच तसं झालं असतं तर सगळेच तरीकडे बोधी झाले असते, खूप काही केलं तर त्याच्याने प्रसन्न असं नाही नसतं. अष्टवक्र गुरुजी म्हणतात की तुम्ही जितका जास्त तुम्ही खूप करणार तेवढंच तुम्ही दुःखी होणार. जे लोक खूप करतात आयुष्यात ते दुःखी बसतात, हे असं मी नाही म्हणत, अष्टवक्र गुरुजी म्हणतात. म्हणून आपल्याला काय संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, उभार आहे निवांत, निवांत म्हणजे काय, निर्वात. आपला हा जो वात आहे, कफ पित्त वात, वात म्हणजे काय, हवेचा तत्व, हवे आणि आकाशाचं तत्व. तर आपल्या आयुष्यात एवढा वात आज सध्या आहे, वात म्हणजे खूप एन्झायटी, खूप स्ट्रेस, खूप डिप्रेशन, खूप अचंचलपणा आपण ज्याला म्हणतो, खूप सारे विचार, हे सगळं वात आहे. तर ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात, निवांत व्हा, अरे रिलॅक्स व्हा. आणि रिलॅक्स कसं होणार, नाद चिकित्साच्या माध्यमातून. सो असं सायसे करीसी प्रपंच दिन निशी, हरिसी न भजसी कवण्य गुणे. म्हणजे काय सांगताय, कि तुम्ही संसारात एवढं प्रपंचात तुम्ही एवढे भावना तर करत आहात, म्हणजे काय, संसारासाठी तुमच्या फॅमिली लाईफ मध्ये, तुमच्या म्हणजे बिझनेस लाईफ मध्ये, तुमच्या कामाच्या लाईफ मध्ये तुम्ही काय करत आहे, तुम्ही भावना तर करत आहात, म्हणजे काय, क्रोधित आहात किंवा तुम्ही प्रेम करत आहात, हे तुम्ही प्रपंचासाठी करत आहात. तर ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात की तुम्ही प्रपंचासाठी तर करत आहात, पण का नाही तुम्ही हरी बरं हरीसाठी करणार, म्हणजे काय होणार, भावना मधून ना जाणार. आणि कुठे येणार तुम्ही, भावात. हे खूप इम्पॉर्टंट आहे,
सपोज जे आपले जे क्रोध आहे, आपलं जे प्रेम आहे, आपले चंचलता आहे, आपण सपोज हरीसाठी केलं तर आपलं भावना मधून कुठे आपण येणार? भाव मध्ये. तस की तुकारामांची पत्नी ती सारखं विठ्ठलाला काय करायची? शिव्या घालायची. पण ती एनलाइटन झाली म्हणजे काय? याचं मेसेज काय? तुम्ही शिव्यातून पण एनलाइटन होऊ शकता, शिव्यातून पण तुम्ही मुक्ती होऊ शकता. पण कोणासाठी ती देत आहे शिव्या? कुठे? विठ्ठलासाठी, देवासाठी. म्हणून ह्याच्यात काय सांगितली? हरीसाठी तुम्ही कराय. तर हरीसाठी तुम्ही केलं तर तुमचे जे भावना आहेत त्याच्यातलं ना जाणार. समजते का? भावना आणि ना जाणार. तुम्ही हरीसी केला तर म्हणजे तुमच्या आयुष्यात काय येणार? मग भाव येणार. म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्ही क्रोध केला कोणासाठी? हरीसाठी. तर कुठे येणार? तुम्ही भावना मध्ये, भावना मधून भाव मध्ये येणार. तर असं सांगतंय. आणि तुटले धरण प्रपंच असेल म्हणजे तुमचं प्रपंचच तुटून जाईल याच्याने. तुम्ही जर हे भाव, भावना तुम्ही हरीसाठी केला, तुम्ही भावना देवासाठी केला, विठ्ठलासाठी केला, रामासाठी केला, हे सगळे स्पंदन आहेत. हे जे आपले राम आहे, कृष्ण आहे, हरी आहे, हे सगळे स्पंदन आहेत. कारण की बाहेर हे कुठे हरी नाही आहे, बाहेर कुठे राम नाही आहे, बाहेर हरी नाही आहे, हे हरी कुठे आहे? आतच आहे. असं शंकराचार्य म्हणतात अद्वैत अद्वैत वेदांता हे तेच सांगतंय. पण सध्या आपण द्वैत मध्ये आहोत म्हणून आपल्या हरीसी हरीसी न भजसी हे नाही जमत आहे. सो आपल्या भावना मधून भाव मध्ये यायचं. आणि तसं आपल्या आयुष्यात भाव येणार आपण माऊली बनणार. आणि तसं आपल्या आयुष्यात माऊली आपण बनणार तर आपले सगळे वासनाच आहेत हे सगळे दूर होणार. आणि एकदा वासना काही दूर झाला तर आपल्याला आयुष्यात भक्ती येणार, अहंकार जाणार. आणि तसा आपला अहंकार जाणार आणि भक्ती येणार तर आपण मुक्तीची संभावना आपल्या आयुष्यात आहे. नाहीतर मग नाही आहे, नाहीतर फक्त मग बळीविणा शक्ती बोलू दे. हेच होत आहे योग याग विधी तेने नवी सिद्धी वायची उपाधी दंभ धर्म भावी विण देव न कळे की सिद्धय गुरु विण अनुभव कैसे कळे. योग याग विधी म्हणजे जितकं जास्त आपण आपल्या आयुष्यात योग करणार, विधी करणार आणि यज्ञ करणार, हे सगळे रिच्युअल्स करत राहणार तितका जास्त आपल्या आयुष्यात इगो वाढणार, दंभ वाढणार आणि उपाधी वाढणार. उपाधी म्हणजे काय? एक आयडेंटिफिकेशन, आयडेंटिटी आपण त्याला म्हणतो इंग्लिशमध्ये, इगो म्हणतो. म्हणजे कसं की आता मुंबईत किंवा अशा मेट्रोच्या शहरात काय लोक करतात? US जातात, US स्पिरिच्युअलिटीमध्ये डिग्री घेतात, US जाऊन आध्यात्मिक डिग्री घेतात, मास्टर्स करतात आणि इकडे येऊन मेसेज सांगत फिरतात. स्ट्रेट मेसेज आहे ज्ञानेश्वर महाराजांचा की जितकं जास्त तुम्ही हे करणार त्याच्याने तुम्हाला सिद्धी तर प्राप्त होणारच नाही पण तुमचा दंभ वाढणार म्हणजे इगो वाढणार आणि उपाधी वाढणार. उपाधी आणि भाव नसेल तर आपलं दैवत कसं आपलं प्राप्त होणार असं बोलताय. आणि गुरुविणा अनुभव म्हणजे काय? गुरुविणा अनुभव तर गुरु गीता म्हणते की आपल्याला आपल्या आयुष्यात एक फिजिकल गुरु हवेच हवे, त्याशिवाय अनुभव नाही होणार. म्हणूनच आपल्या आयुष्यात सपोज दार रोग आणायचं आहे, आपल्या आयुष्यात ते वैकुंठ स्थान लगातार कायम ठेवायचंय, सहसंवेद कायम ठेवायचे, तर आपल्या आयुष्यात काय लागणार? एक बोध, हरी. आणि बोध आला की आपण साक्षीभाव मध्ये येतो. अचानक आपण ध्यान करू लागतो आणि ते बोध आणण्यासाठी आपल्याला काय लागतं? गुरु, एक गुरु, फिजिकल गुरु. तर असे ज्ञानेश्वर महाराज म्हणताय. कारण की त्यांच्या आयुष्यात तेव्हा निवृत्तीनाथ आले, त्यांचे म्हणजे मोठे भावच, तरच ते त्यांना अनुभव आला. आणि हा अनुभव त्यांनी अमृत अनुभव भावार्थ दीपिका आणि त्यांच्या अभंगात लिहिलेले आहेत. आणि जे पण आपल्या संतांचे अभंग आहेत, संत तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, हे सगळ्यांचे अभंग आणि ओवी तुम्ही आज घरी जाऊन बघा. ते सगळ्या ओवीज आणि अभंग कोणाला सांगताय? जे आपल्या आज ती वारी चालू आहे त्याच्यासाठीच सांगताय, बाहेरच्या वारीसाठी नाही. म्हणूनच संत ज्ञानेश्वर महाराज पुढे काय म्हणतात? तपे विना दैवत दिदला विना प्राप्त. तर कोणतं तप? कोणतं तपश्चर्या? कारण की तेव्हा आपण ती क्रिया करतो, आपली बोध क्रिया करतो
जीवे वेगू करू आपण ते क्रिया करतो त्याच्याने काय होतं आपल्या शरीरात तप होतं म्हणजे काय आपल्या आयुष्यात तेव्हा साक्षीभाव येतो तप होतं तर आपली जी शरीर आहे देह आहे त्याच्यातले जे दात आहेत ते तपायला लागतात तर ह्याचं तप म्हणतात ज्ञानेश्वर महाराज बाहेरचं तर तप आहेच बाहेरचं गुरुसाठी तप आपल्या स्वतःसाठी तप ते तर आहेच पण आतलं तप अदृढी तप हे ज्ञानेश्वर महाराज येतात सांगताय की तपे विना दैवत विद्या विना प्राप्त आपण तपच नाही केलं हे आतला तप हा नाही केला आतल्या वारीचा तप नाही केला तर आपल्याला ते प्राप्त नाही होणार आणि गुंजे विना हे तप कोण सांगेल सखी माझी आजी किंवा घरातले जे आजी असतात ते कसं त्यांच्या नातवांना म्हणजे गुज गोष्टी सांगतात म्हणजे कसं हळूवार प्रेमानी गोष्टी सांगतात हो की नाही हो की नाही तुम्ही सांगतात का तसंच इथे सांगतात ज्ञानेश्वर महाराज गुंजविण हित म्हणजे गुरुमध्ये इतका प्रेम आहे गुरु कृपेमध्ये एवढी ताकद आहे आणि ते असं गुज गोष्टी आहेत ते सगळ्यांना सांगत नाहीत पण त्यांच्या शिष्यांना ते गुज गोष्टी सांगतात एकदम प्रेमळ भाषेत हे देतात ज्ञानदेव सांगे दृष्टांतची मात साधूचे संगती तरणोपाय म्हणजे काय तर ज्ञानदेव हे सांगताय कि त्यांचा हा मत आहे कि सपोज तुमच्या साधूच्या संगत झालं तुमच्या आयुष्यात हा सगळ्यात उत्तम हा असा मुक्तीसाठी किंवा आपल्या आयुष्यात एक स्पिरिच्युअल ग्रोथ आपण त्याला म्हणतो ह्याच्यासाठी उत्तम हा सल्युशन आहे की साधू बोध साधूकडून बोध झालेला साधूची संगती हा असं ज्ञानेश्वर महाराजांचा संदेश आहे की आपल्या आयुष्यात साधू बोध झाला तर खूपच सहज आहे मग नाहीतर काय होतं आपण खूप श्रम करतो आपल्या आयुष्यात खूपच श्रम आहे आपल्या आयुष्यात 40-40 वर्ष योग करा 40-40 वर्ष यज्ञ करा तप करा पण तरी ती होत नाहीये लोकांमध्ये आम्ही मी स्वतः बघतोय की लोक एवढे एवढे वर्ष करतायत पण नाही होत ते पण ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात हे सहज आहे सहज कसं होणार साधूच्या संगतीत होणार हे सहज म्हणजे ज्योत से ज्योत मिलाते रहो म्हणजेच काय सांगतायत की एका व्यक्तीकडे तुम्ही असे जा त्याला ज्योत पेटलेली आहे त्या व्यक्तीकडे बसा आणि हाच तर संदेश आहे उपनिषदचा उपनिषद म्हणजे काय की एका गुरुकडे जा एका मास्टरकडे जा त्यांच्या आयुष्यात हे झालेलं आहे हे मी नाही सर सगळे संत सांगताय तर असा हा मेसेज आहे साधू बोध झाला तो निरोधीय ठेला थाईचा पुराला अनुभव म्हणजे काय साधू बोध झाल्याच न उरुनीय ठेला म्हणजे आपण तेव्हा कापूर पुढे लिहिलं तेच कापुराची वात उजळली ज्योती थाईच समाप्ती झाली जैसे म्हणजे तेव्हा आपण कापुराला ज्योती लावतो अग्नी लावतो तेव्हा ते अग्नी तर पेटतेच पण कापूर पण नाहीसा होतो हो की नाही त्याचं काही रेसिड्यू नाही वाचत तर त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात साधू बोध झाला बोध आला तर आपले हे सगळे कर्म आहेत या आयुष्याचे आणि खूप साऱ्या आयुष्याचे भस्म होऊन जातात म्हणूनच गीता सांगते तुमच्या आयुष्यात ज्ञान आला तर हे सगळे कर्म आहेत ते भस्म होणार हो की नाही म्हणून न उरून या ठेला आपण उरतच नाही मग आपला अहंकारच नाही उरत तर तेव्हा ज्ञानेश्वर महाराज सांगतात तप करायचा आहे हा तप कोणासाठी करायचा आहे आपला अहंकार द्यायचा आहे गुरुंना द्यायचा आहे अहंकार आपल्या सो आपण हे नाम स्मरण करतोय आपण आज इकडे आहोत आज इकडे जमलो आहोत श्री गोंदवलेकर महाराज यांच्या पुण्यतिथीच्या सामिध्यात तर इकडे का कारण की आपण तपायला आलो इकडे हे नामस्मरण आपल्यासाठी सगळे करत आहे आपण हे नामस्मरण सपोज तुम्ही नामस्मरण स्वतःसाठी केलं किंवा स्वतःच्या बेनिफिट साठी केलं तर त्याच्यात तुमचा इगो वाढणार पण हाच नामस्मरण तुम्ही गुरुंसाठी केला म्हणजे तपासाठी केला तर तुमचा इगो जाणार पण इगो कसा होणार भावाच्या माध्यमातून सो भाव हेच ज्ञानेश्वर महाराज सांगताय आणि हाच आमच्या बोधमार्गाच्या फाउंडेशन बोधमार्गाचे फाउंडेशन आहे जे आम्ही मुंबईमध्ये आहोत आम्ही लोकांना बावली बनवतोय
सत्संगाच्या माध्यमातून, अशा प्रवचनाच्या माध्यमातून, गीतेचं प्रवचन, ज्ञानेश्वरीचे प्रवचन, शिबिरांच्या माध्यमातून, त्याच्यात आम्ही ती बोध क्रिया शिकवतोय आणि हे सगळं विनामूल्य करतोय. सो आणि लवकरच आमचा असा म्हणजे इच्छा आहे की औरंगाबादात पण एक कार्यक्रम ठेवायचा दोन दिवसांचा. सपोज इकडून रिस्पॉन्स मिळाला तुमचा तर आम्ही इकडेच ठेवू शकतो. तर त्यासाठी आम्ही पॅम्पलेट्स वगैरे ठेवलेत मागे तिकडे हरिपाठाचे आणि आमच्या साऊंड थेरपी नाद चिकित्साचे. सो कोणाला हवे तुम्ही घेऊ शकता ते पॅम्पलेट्स आणि हरिपाठ. तर जानेवारीत किंवा फेब्रुवारीत आम्ही लोणावळ्याच्या तिकडे ठेवतोय हरिपाठ 3 दिवसाचा. तर त्याच्यात तुम्हाला ही क्रिया मिळणार, क्रिया तुम्हाला शिकवली जाणार, ती बोध क्रिया. तर असं संत ज्ञानेश्वर महाराज आणि सगळ्या संतांचा हा मेसेज आहे. सगळ्या अभंगात पण हेच लिहिलेलं आहे की ती वारी चालू आहे, ती वारी आपल्या आत चालू आहे, आपल्या देहात चालू आहे, आपल्या मनात चालू आहे. तर त्या देह आणि मनबोध झाला पाहिजे. तेव्हापर्यंत तो बोध होत नाही, तेव्हापर्यंत आपण चित्तापर्यंत जाऊ नाही शकत. एकदा आपण चित्ताकडे आलो तर चैतन्याकडे जातो. अथ चैतन्य आत्मा हे शिवसूत्राचं पहिलं वर्स आहे की आपण आत्म्याकडे गेलो तर आपल्या आयुष्यात चैतन्य पण येतं. पण आत्म्याकडे जायलाच काय, आत्मरूप करायला काय, जय जय स्वसंवेद्य ससंवेद्य आहे सोल्युशन. सरळ हे सिक्रेट आहे, गुज गोष्टी आहे की आपले व्हायब्रेशन्स, आपले नाद. म्हणजे कसं आहे, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो की कसं आहे. आता ह्याच्या म्हणजे हे करण्याआधी माझ्या आयुष्यात मी प्रिटेंड करायचो, म्हणजे काय खोटेपणा करायचो. लोकांना सांगायचो अरे मी खूप मस्त मोठा डीजे आहे, पण खरा तर नव्हतो डीजे मोठा. लोकांना सांगत फिरायचो की अरे हे माझ्याकडे हे असं आहे तसं आहे आपण सांगत फिरतो लोकांना. किंवा आपल्या आपल्या जीवनातच असे क्रोध येत राहतात, क्रोध, इरिटेशन, अँगर, जेलसी, हेट्रेड हे येतात, पण आपण याला बघू नाही शकत. म्हणजे आपल्या देहात ते असा एक नाद येतो, त्या क्रोधाचा नाद येतो, लहरी येतात, पण आपण त्यांना बघू नाही शकत. तर तसंच बोध झाला आपल्या आयुष्यात तर आपण त्यांना बघू शकतो. हेच तर जीवनमुक्ती आहे की आपले वासनाज आणि आपले हे जे कार्मिक पॅटर्न्स आपण त्याला बघतो म्हणतो इंग्लिशमध्ये डीएनए म्हणू शकतो आपण, डीएनएचे पॅटर्न्स. तर हेच सपोज आपल्या आयुष्यातून गेले तर हीच तर जीवनमुक्ती आहे. एक फिजिकल गुरु आणि त्या गुरुच्या गुणाच्या माध्यमातून, गुरुच्या उपदेशाच्या माध्यमातून तुमच्या जीवनात असं काही होईल, तुमच्या जीवनात साक्षीभाव बोध येणार आणि तुमच्या आयुष्यात ऑटोमॅटिक प्रेम येणार. कारण की प्रेम आणि भाव शिवाय स्पिरिच्युअलिटी नाहीये. स्पिरिच्युअलिटी असं नाही की तुम्ही खूपच मंदिरात जाणार आणि तुम्ही खूप काय उडा लागणार, असं नाही स्पिरिच्युअलिटी. स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय, प्रेमाचा मार्ग, सहज मार्ग, समृद्धीचा मार्ग. सहज आहे सगळं जीवन, पण आपण ते करू नाही शकत आहे कारण की वासनास. आणि याला वासनास दूर करण्यासाठी आहे हा नाद. तर या नादाला नादाला हेच नाद हे जे बघताय तुम्ही, हे पात्र बघताय, तर हे पात्र आपल्या आयुर्वेदामधून आलेले, उपनिषद मधून आलेलं आहे. तर सध्या जगभर फेमस आहे सिंगिंग बोल म्हणून. सिंगिंग बोल हा कोणता ध्वनी कोणतं गातोय तुम्ही बघू शकता, कोणता सिलेबल गाताय, कोणत्या प्रकारचा नाद गातोय हा काय, ओंकार. एक्झॅक्टली. सो हे जे पात्र आहे हे ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायात हे सुरू केलेलं आहे सांगायला. आणि याला आपले गुरु गोरक्षनाथ जे नाथपंथी आहेत, नाथ संप्रदाय हे त्यांनी हे बनवलेलं आहे. हेला घोष पुष्पक असं म्हणतात हिंदीमध्ये किंवा संस्कृतमध्ये घोष पुष्पक. आणि संत ज्ञानेश्वर महाराज याला घोषवाटी म्हणतात, फुलवाटी पण म्हणतात त्यांना, सिंगिंग बोल. आणि इंग्लिशमध्ये याला सिंगिंग बोल म्हणतात. आणि तुम्ही बघणार खूपच्या बुद्धाच्या स्टॅच्यूज मध्ये, खूप बुद्धांच्या पिक्चर मध्ये ते एका पात्राला पकडतात त्यांच्या नाभीच्या इकडे. तर हाच तो संदेश आहे ऍक्च्युली. तर प्रत्येक
आणि ट्रान्सलेशन मध्ये लोकांनी काय गडबडी केली आहे ना, ह्याला ट्रान्सलेशन मध्ये काय सांगितलंय, बेगिंग बोल, म्हणजे भिकाऱ्यांचा बोल असं केलेलं आहे लोकांनी ट्रान्सलेशन. हे कासाच आहे, हे कॉपर आणि टीन्स आहे. अजून आवाज आहे, दोष नाद. तसं की आपल्या मंदिरात कसं बेल आहे त्याच्यासारखंच तर आहे, ह्याला आपण उलट केलं कसं आहे, हे गड्ड्यासारखंच तर आहे, हो की नाही? तो हे तेच आहे, हे तेच आहे. तर सगळे नाथ नाथ योगीज आहेत, नाथ योगीज आणि सिद्ध योगीज ह्याला वापरायचंय, आणि सिद्ध परंपरा आणि सुख परंपरा ह्याला वापरायचे. पण ट्रान्सलेशन मध्ये ह्याला फक्त काय केलं लोकांनी, बेगिंग बोल म्हटलंय, म्हणून ह्याचं चॅलेंज झालं, म्हणून लोकांपर्यंत आलं नाहीये. तर बोध मार्ग फाउंडेशन मध्ये आम्ही हेच करतोय, आणि ह्याच्याने स्ट्रेस टू कॅन्सर लोकांचं गेलेलं आहे, कॅन्सर पण स्टेज 4 कॅन्सर ह्याच्याने गेलेलं आहे फक्त या नादाने. डायबिटीज, तुमचे बॅक पेन, नी पेन, हायपर टेन्शन हे सगळं गेलेलं आहे ह्याच्याने फक्त या नादचिकित्साने. आणि नाद योगाच्या माध्यमातूनच तर मंत्रयोग आलंय, ल योग आलंय, राग चिकित्सा हे कुठून आलंय, नाद योग मधूनच. काही नादच सगळं आहे, आणि याचा नाद योग आहे ते योग शिकोपनिषदचा शेवटचा भाग आहे, हार्ट योगा प्रादिपिकाचा शेवटचा भाग आहे, भाग आहे. आणि समाधी कसे घेतात सगळे योगी नाद योगाच्या माध्यमातून, बिकॉज कारण स्पंदनच तर खरं आहे, स्पंदनच सगळं आहे. आणि या स्पंदनाशी आपण जुडलो तर आपण कुठे जाणार, आत्मरूपाकडे. आत्मरूपाला कसे जाणार, ससंवेद्या, हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात आणि सगळ्या संतांचा मेसेज आहे ससंवेद्या. तुकाराम महाराज सांगतात त्यांच्या गाथेमध्ये, तुकाराम गाथेमध्ये, की आपलं मनच एवढं अस्वस्थ झालंय की आपण शरीराला किती आपण टर्मरिक आणि सँडलवूड लावणार. सँडलवूडला आपण काय म्हणतो मराठीत, चंदन. तर आपल्या देहाला इतकं चंदन तुम्ही करा मारा, पण आपल्या मनाला, मनाच आपण पवित्र शुद्धीकरण नाही करू शकत त्या त्या म्हणजे वेळेपर्यंत काहीच ऍक्च्युली उपयोग नाही. नाहीतर मग तुम्ही चंदन तुमच्या आयुष्यभर लावत राहा, सगळे विधी करत राहा, पण तरी तुम्हाला ते होणार नाही, मग बोध होणार नाही. म्हणूनच बोध आणि कुठून मिळणार तुम्हाला, एका गुरुच्या सामिध्यातून, एका सिद्धयोगच्या सिद्धयोगीच्या सामिध्यातून, बोधी व्यक्तीच्या सामिध्यातून. तर हेच आमचं बोध मार्गाचा मेसेज आहे की हे जे नाथ चिकित्सा आहे, आपली परंपरा आहे, आणि लोक बाहेरच्या देशात खूप घाण प्रमाणे वापरतायत. तसं की आपल्या योगाला पण लोक कशासाठी वापरताय, वेट लॉस साठी. अरे त्याच्यासाठी योग आहे का, योग कशासाठी आहे, युनियन सायुज्यासाठी, एक वनेस साठी. पण त्याला आपण कशासाठी वापरतोय, अरे वेट लॉस करो, हे करो, ते कर, ते कर, ठीक आहे, त्याचे रिझल्ट तर आहेत, पण त्याच्या पर्यंत जाऊ शकतो आपण, हो की नाही? सो त्याच्यासाठी हे हयनात चिकित्सा, साऊंड थेरपी ह्याला इंग्लिश मध्ये बोलतो. सो हे असं आहे. आणि मी इकडे उपास जे नाम चिंतन उपासना मंडळ आहे, इकडे सगळे जे आज लोक आहेत गोंधळेकर महाराजांच्या पुण्यतिथीसाठी, त्यांचे आशीर्वाद पण आपल्याला आहेत, म्हणूनच तर हे होत आहे, हो की नाही? तर त्यांच्यामुळेच हे सगळं होत आहे. आणि पुढे जाऊन माझ्या घरच्यांनी ह्याला सगळ्यांना सपोर्ट केला, इंजिनिअरिंग मी कम्प्लीट करतोय, तरी त्यांचा सपोर्ट, म्हणजे सगळ्यात पहिले गुरु, त्यानंतर आई बाबा, नंतर आजी आजोबा. इकडे आजी आजोबांना खूप त्रास देत असतो मी, नंतर इकडे मामा मामी, आणि सगळीकडचे जे आज आपण इथे आलो. तर मी पण तुमच्यासारखाच एक साधकच आहे, आणि हीच इच्छा आहे की हे जे बोध आहे हे लोकांपर्यंत घेऊन जायचं. सो आमची इच्छा आहे की औरंगाबाद मध्ये खूप मोठं, कारण की इथेच खूप सारे जे आपले भारत महाराष्ट्राच्याच भूमीमध्ये असे काही संत आलेत, आणि असे काही म्हणजे डेस्टिनेशन्स आहेत आपण म्हणू शकतो, ते असे हायली स्पिरिच्युअल आहेत. सके आपेगाव, आपेगावला कोणी लक्षच देत नाही, तिकडे ज्ञानेश्वर महाराजांची जन्मभूमी आहे, तिकडे मी गेलेलो तर तिथे काहीच नाही, होगी नाही? तर असे खूप सारे भूमी आहेत, तिकडे कामच नाही केले लोकांनी,
आणि लोक फिरत बसलेत. असं नाही की ऋषिकेश मध्ये सगळं आहे असं नाही, पण तो एक बिझनेस पण झालाय तिकडे, योगाचा बिझनेस झालाय मोठा तिकडे. तर पण असं नाही की तिकडे डेफिनेटली जाऊ शकतो आपण, तिकडे आपले पवित्र स्पंदन आपल्याला मिळतात तिकडून. पण आपण तिकडे पुढे ज्ञानेश्वर महाराजच म्हणतात की तुम्ही जितकं जास्त तीर्थ करणार तिथं तितकं जास्त तुम्ही तीर्थक्षेत्रे करत राहणार, क्रिया करत राहणार, त्याच्याने तुमची फक्त उपाधी वाढणार आहे, दंभच वाढणार आहे. पण तुम्ही पहिले बोध आणा आणि बोधानंतर तुम्ही करा ते. कारण की एकदा बोध तुम्हाला मिळाला, कारण की हे जे समाधीचे जागा आहेत हे अजूनही ऍक्टिव्ह आहेत. म्हणजे काय, तुम्ही सपोज तुमच्या आत बोध आला तो आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही खूपच लकी आहात, तर तुम्हाला अशा सामी समाधीच्या जे जागा आहेत तुम्ही तिकडे गेले की तुम्हाला दर्शन होऊ शकतं यांचं सगळ्यांचं. तर आमच्या काही सेशन्स मध्ये लोक तेव्हा मेडिटेशन मध्ये जातात, क्रियामध्ये जातात, तर त्यांच्या दसऱ्यात गुरु येतात, म्हणजे खूप खूप प्रकारचे गुरु येतात आणि त्यांना बोध घेऊन जातात. ते अजूनही होत आहे सगळं. तर असं आहे. तर आपण हे आजचं जे कार्यक्रम आहे आपण एका कीर्तनाने संपवणार आहोत. तर तन्वी ते माऊलीसाठी कीर्तन आम्ही गाणार आहोत. तर हे मोबाईल प्लीज तुम्ही रेकॉर्ड ठेवा, सगळ्यांच्याच मोबाईल वाजत राहतात. तर कसं हे नाद आहे ना आपलं डिस्टर्ब करत, आपल्याला माहित नाही कसं डिस्टर्ब करत, पण खूप सारे नाद आहेत आपले डिस्टर्ब करतात आपल्या आयुष्यात, वाद वाढवतात, खूप सारे डिस्टर्बन्स वाढवतात, पण आपण त्याला सहसंवेद्य नाहीये. तर तन्वी आज कीर्तन गाणार आहे माऊलीसाठी. तर त्या कीर्तनाचं सार म्हणजे काय आहे, संत नामदेव महाराजांचं एक कीर्तन आहे. तर त्याच्यात काय सांगितलंय, तू माझी माऊली मी तुझे लेकरू, पाजी प्रेम पाना पांडुरंगा. म्हणजे काय, मला जो पाना आहे म्हणजे ह्या प्रेमाचा माऊलीचा जो पाना आहे, या जो सहसंवेद्याचा पाना आहे हे मला तुम्ही प्लीज द्या, मगच मी माझ्या आयुष्यात काहीतरी तरक्की होऊ शकते. नाहीतर मग तसं की एक अभंग आहे की नको चोरू पाना पांडुरंगा. म्हणजेच काय, तेव्हा वासरू असत, वासरू तेव्हा दूध नाही होत, दुधाचा जो फ्लो असतो गायींमधून गौ मातेकडून तेव्हा तो निघत नाही, तेव्हा काय होतं, तो ढुशी मारतो, हो की नाही, आणि ढुशी तशी मारते तसं तो पाना यायला लागतो. तर आपल्या आयुष्यात पण हेच होत आहे, आपलं आयुष्य आपल्याला खूप ढुशी मारतंय, खूप त्रास देते, खूप प्रपंच आहे, पण या प्रपंचातच आपल्याला प्रेम द्यायचं आहे, माऊली बनायचं आहे. पण आपण हे माऊली बनलो नाही ना तर आपण प्रपंचात अडकतो. पण तसे आपण प्रेमाचा पाना सुरू केला तर आपल्या जीवनात असं काही चेंजेस होतं की आपण मग बियॉन्ड जातो, आपण एका परेच्या अवस्थेत निघून जातो. सो हेच या कीर्तनात सांगितलेलं आहे. सो हा एक आमचा एक कीर्तन आम्ही करणार आहोत आणि ज्यांना इकडे डोळे बंद करायचे ते बंद करू शकतात. जय गुरुदेव. सगळ्यांनी म्हणायचं जय गुरुदेव, जय गुरुदेव. Yeah.
ज्ञानेश्वरी ज्ञानदेवाचा हरिपाठ
पाठाच्या माध्यमातून ज्ञानेश्वरांनी आपल्याला नादब्रह्माचं कसं महत्व सांगितलं त्यावर त्यांनी छान प्रवचन केलं. त्याबद्दल मंडळातर्फे आपण त्यांचे आभार मान आणि छोटीशी भेट बोलत आहोत. मी आणि आम्ही दोघं एकत्र येतो. Thank you.